नमस्कार मैत्रिणींना आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल लाद मेजवानीमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत मस्त असं शाबदाण्याची खिचडी आणि ती पण एकदम सुटसुटीत मोकळी अशी तर काही वेळेस असं होतं की आपण बनवतो खिचडी पण खिचडी बनवल्यानंतर ती चिकटते किंवा एकदम असं रब्बर खाल्ल्यासारखी वाटते तर ती कशामुळे होते हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काही खास टिप्स सोबत बघणार आहोत तर त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या तर बघा इथं पहिल्यांदा मी घेतलेले आहेत शाबुदाणा दोन वाटी घेतलेले आहेत आणि ग्रॅम्स मध्ये बघायचं झालं तर हे जवळजवळ अडीचशे ग्रॅम आहेत आता इथं यांना छान असं पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तीन ते चार पाण्यानं कारण की यामधलं स्टार्च जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपले शाबुदाना खिचडी ही सुट्टी आणि मोकळी होत नाही तर पहिली टिप्स ही आहे शाबुदाना खिचडी एकदम सुटसुटीत बनवण्यासाठी की याला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं तीन ते चार पाण्यानं जोपर्यंत यातला स्टार्च जात नाही तोपर्यंत तर बघा येतं हा व्हाईट कलरचा जो पार्ट आहे तो स्टार्च असतो तर बघा इथं मी छान असं धुवून घेतलेला आहे तीन ते चार पाण्यानं शाबुदाण्याला आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून याला मी भिजवून घेते तर दुसऱ्या दिवशी मी खिचडी बनवणार आहे तर आदल्या रात्री मी याला भिजवून ठेवत आहे आणि भिजवताना तुम्ही इथं बघू शकता की पाणी मी किती घेतलेलं आहे जेणेकरून सॉफ्ट असं भिजेल फक्त वर वरती एक इंच पाणी राहील इतकं आपल्याला पाणी यामध्ये ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा छान अशी आपली ही खिचडी भिजलेली आहे शाबुदानी भिजलेले आहेत फक्त हातानं मी यांना मिक्स करून घेत आहे म्हणजे छान असं मोकळी सुटसुटीत करून घेत आहे अशा प्रकारे आता यामध्ये मी अर्धा वाटी भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे मोठं मोठं करून घेतलेलं आहे एकदम बारीक कूट करून घेतलेलं नाही आहे मोठं मोठं कूट हे अर्ध्या वाटी यामध्ये मी मिक्स करून घेते शाबूमध्ये म्हणजे छान असं शाबूदाणे आणि कूट हे मिक्स करून घ्यायचं आहे इथंच आपल्याला तर बघा किती मोकळे आहेत हे शाबुदाणे आता हे छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी घालण्यासाठी इथं दोन बटाटे अशा प्रकारे खिस करून घेतलेला आहे बटाट्यांचा कट करून नाही घेतलेलं खिस करून घेतलेला आहे आणि याला मिठाच्या पाण्यात तीन ते चार वेळा स्वच्छस्त धुवून घेतलेला आहे त्यानंतर इथं हिरवी मिरची कडीपत्ता कोथिंबीर घेतलेला आहे आता आपण देऊया तडका तर इथं बनवण्यासाठी मी इथं एक पळी तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर जिरा टाकलेला आहे एक चमचा त्याच्यासोबतच हिरवी मिरची तीन ते चार हिरव्या मिरच्या आहेत ह्या तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्ही जास्त करू शकता आता हे छान भाजल्यानंतर यामध्ये आपण जो बटाट्याचा खीस होता तो खीस टाकून घेऊया आणि परतवून घेऊया यामध्ये तुम्ही बटाटे कट करून पण टाकू शकता पण खीस टाकून एकदा बनवून पहा फार छान लागते खिचडी आणि मस्तच लागते आणि उपवासाची खिचडी म्हटली की बटाटे हे असतातच आपल्या खिचडीमध्ये तर यानंतर यामध्ये मी कढीपत्त्याचे एक तीन ते चार पाणी टाकून घेते जेणेकरून टेस्ट हे छान येतं आता यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया चवीनुसार आणि पुन्हा याला परतवून घेऊया तर ज्यावेळेस आपण बटाटे परतवतो त्यावेळेसच मीठ टाकून घ्यायचं म्हणजे बटाट्यामध्ये सुद्धा छान टेस्ट येते मिठाची आता तुम्ही तर बघू शकता एक तीन ते चार मिनटानंतर याचा कलर चेंज झालेला आहे पूर्णपणे छान असा आपला बटाटा हा परतलेला आहे आणि आता याला मिक्स करून यामध्ये आपण जे भिजवून ठेवलेले शाबू होते ते शाबू यामध्ये परतवून घेऊया तर आता यामध्ये मी शाबू टाकून घेते आणि बटाट्यासोबत याला यामध्ये सगळं मिक्स करून घेऊया परतवून घेऊया तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलायकनही प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील असे तर बघा इथं छान असं मिक्स करून घेते मी शाबू आणि बटाट्यांना तर छान अशी मिक्स झालेली आहे त्यांनी शाबू बटाटे मस्त जसं थोडीशी कोथिंबीर टाकून एक दोन मिनटं लो फ्लेमवरती झाकून ठेवायचं आणि एक दोन फि दोन मिनटानंतर तुम्ही इथं बघू शकता मस्त मोकळे सुट आपली सु, साबुदाणा खिचडी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला मी जवळून दाखवते हे पहा आणि जरासुद्धा रब्बर खाल्ल्यासारखी वाटत नाही किंवा तोंडामध्ये फिरत नाही तर बघा छान अशी बनलेली आहे ही खिचडी तुम्ही पण एकदा ट्राय करून पहा आता इथं मी गॅसची फ्लेम बंद करते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअरही करा आपल्या मित्रमैत्रिणीसोबत लाईक करायला विसरू नका आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही खिचडी कशी वाटली ती आणि ह्या उपवासात न खास करून नवरात्रीच्या उपवासात तुम्ही एन्जॉय करा गरमागरम खिचडी दह्यासोबत फार छान लागते तर दहीसोबत तुम्ही नक्कीच खावा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद